विनायक मेटे यांचं अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला याचं दुःख आहे की त्यांच्या तरुण वयात तत्कारणाची तब्येत चांगली होती. माझे जवळचे मित्र होते, अनेक वेळा मला भेटलेले आहेत, दिल्लीला यायचे, विशेष रूपाने महाराष्ट्रामध्ये विकास कामामध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी जे अतिशय जवळचे संबंध होते. त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राचंही नुकसान आहे आणि खरोखर आमच्या सगळ्यांचा एक मित्र आम्ही गमावलेला आहे. रोडमध्ये ॲक्सिडेंट्स होतात, अपघात होतात, लोक मृत्युमुखी पडतात, पण सगळ्यांनी आता संवेदनशील नागरिक बनलं पाहिजे. या अपघाताचं नेमकं कारण काय माहिती नाही, पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने विनायक मेटेंना श्रद्धांजली होईल. आपण सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी, नियमाचं पालन करावं आणि ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घ्यावी. जी घडलेली घटना आहे ती दुर्भाग्यपूर्ण आहे. मी त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरच्याने प्रार्थना करतो. नमस्कार.